86 व्या साहित्य संमेलनाला काल महाबळेश्वर मध्ये सुरुवात झाली. अध्यक्षांशिवाय असलेल्या या संमेलनाच्या काही बातम्या पाहूयात. महाबळेश्वरच्या 82 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन अखेर अध्यक्षांशिवाय झालं. गेल्या वर्षीच्या सांगलीच्या संमेलनाप्रमाणेच याही वर्षी कौतिकराव ठाले पाटील या संमेलनाच्या केंद्रस्थानी राहिले, तर संमेलनातलं त्यांचं भाषणही वादग्रस्त होतं. गेल्या 2 वर्षात प्रत्येक साहित्यप्रेमीला माहीत झालेल्या ठाले पाटील नावाचा महिमा काय आहे ते पाहूयात. ठाले पाटील, कौतिकराव ठाले पाटील, राहणार औरंगाबाद. मराठी साहित्य परिषदांवर मक्तेदारी. साहित्य महामंडळाचा मनमानी अध्यक्ष म्हणून यांची ख्याती दूरदूरवर आहे. सांगली इथलं साहित्य संमेलन आठवा. यशवंतरावांविरुद्ध त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान आठवा. सांगलीतल्या साहित्य संमेलनाच्या केंद्रस्थानी राहिले फक्त ठाले पाटील, तर हातकणंगलेकरांचं अध्यक्षपद रबर स्टॅम्प म्हणून. आणि आता हे महाबळेश्वरचं साहित्य संमेलन. उद्घाटनकर्त्या आशा भोसले येऊनही कार्यक्रम सुरू झाला नाही. महाशय ठाले पाटील आले 20 मिनिट उशिरा. कार्यक्रमाला सुरुवात त्यानंतरच झाली. जास्तीत जास्त वेळ काढून मीडियाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेणं हा ठाले पाटलांचा आजवरचा शिरस्ता. हाच वेळ काढूपणा यादवांच्या राजीनाम्याच्या स्थगितीचा निर्णय घेतानाही. महामंडळाचे पदाधिकारी त्यांच्या विरुद्ध काही बोलत नाहीत आणि ठाले पाटलांना 1000 वेळा विचारलं तर ते मानही हलवत नाहीत. प्रत्येक निर्णय स्वतःकडेच राखून ठेवणारे असे हे साहित्यातले राजकारणी. त्यांचं भाषणही वादग्रस्तच. भाषण आठवा म्हणून लोकांनी टाळ्या वाजवल्या, त्यावर त्यांचं उत्तर होतं, मनोरंजनाचं हे भाषण नाही. वाङ्मयीन तत्वकथा, सविकल्प समाधी, कलेसाठी कला, जीवनासाठी कला, साहित्यातील सापेक्षतावाद अशा स्वरूपाचे सिद्धांतही या संमेलनांमध्ये चर्चिले गेलेले आहेत. भाषण केलं तेही वादग्रस्त. जातीय विश्लेषणावर आधारित आजवरच्या अध्यक्षांची संगतवार त्यांनी लावली. 61 संमेलनांपैकी सुमारे 20 स्वागत अध्यक्ष हे बहुजन समाजाचे असून काही भाषण संपताच रामदास फुटाणेंसारख्या मान्यवरांनीही आनंद यादवांचं भाषण वाचून दाखवा म्हणून आग्रह धरला. पण ठाले पाटील म्हणाले, या सूचनेचा ते कधी विचार करणार हे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही माहीत नाही. कारण ठाले पाटील बोले आणि महामंडळ डोले अशी अवस्था. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव आणि गणेश काळेसह कमलेश देवरुखकर, IBN लोकमत, महाबळेश्वर. अध्यक्षांशिवाय हे साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे. औरंगाबादचे आमचे ब्युरो चीफ संजय वरकड आहे, जे आता महाबळेश्वरमध्ये आहेत. गुड मॉर्निंग संजय. आपण पाहिलं की या संमेलनाची सुरुवातच एका गोंधळाने झालेली आहे. कालच्या दिवसावरही या गोंधळाचंच वर्चस्व राहिलेलं होतं. नक्कीच अमृता, कालच्या दिवसावरच नाही तर संपूर्ण संमेलनावर या गोंधळाचं वर्चस्व राहणार आहे. कारण काल जे कवी संमेलन झालं त्याच्यामध्ये काही कवींनी कविता वाचन केलं नाही. अनेक जणांची भूमिका आजही अशीच आहे की डॉक्टर आनंद यादव यांचं भाषण या संमेलनामध्ये वाचायला हवं होतं. काल रामदास फुटाणेंनी कार्यक्रम सुरू असताना तशी मागणी केली होती. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे प्रसिद्ध कवी संतोष पवार, ज्यांनी निमंत्रित कवी असूनही डॉक्टर आनंद यादव यांचं भाषण वाचलं गेलं नाही म्हणून कविता वाचली नाही आणि परंतु भंडामध्ये उपस्थित राहिले. संतोष, मला नेमकं सांग काय भूमिका आहे तुझी? आनंद यादवांचं भाषण वाचूनच दाखवायला पाहिजे होतं. कारण तुम्ही ज्यावेळेस राजीनामा स्थगित करता त्यांचा, की त्यावेळेस त्यांच्या विरोधातल्या लोकांना एक असा मेसेज जातो की महामंडळ हे एका लेखकाच्या मागे उभं आहे की जो स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढतो. यादवांनी काय लिहिलं त्या पुस्तकामध्ये यापेक्षा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो ऐरणीवर आला पाहिजे. याच्यामध्ये पुरोगामी म्हणवणाऱ्या आणि दोन्हीकडच्या प्रतिगामी कुठल्याही लोकांचे असतील या सगळ्यांचे लोकांचं अधपतन झालेलं आहे आणि त्यांना स्वतःची एक चांगली भूमिका घेता आलेली नाहीये. ती जर घेता आली असती तर खूप बरं वाटलं असतं. कालचं भाषण जर वाचून दाखवलं असतं तर निदान त्यात काही फरक पडला असता. कविता वाचन करणे हा फार दुय्यम भाग आहे, परंतु एक आपली कृती कुठल्या तरी याच्याद्वारे कवी काय करू शकतात? एक तर तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवताना त्या लोकांच्या कुठल्या भलत्या गावाला पाठवतात किंवा तुम्हीच ते नाही असंही म्हणतात, तर त्यावेळेस बरेचसे प्रश्न निर्माण होतात. तुम्हाला सन्मान देता येत असेल तर तुम्हाला अपमान करण्याचा पण अधिकार नाही. अगदी बरोबर आहे. एकूणच रिॲक्शन खूप तीव्र होत आहेत. आपल्यासोबत आता विलास कालेकर आहेत, जे की आनंद यादव यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत खाण्याला खाण्या लावून होते आणि आपल्याला त्यांनी त्यांना खूप मदतही केली होती. मला सांगा कालेकर साहेब, काय तुमची प्रतिक्रिया एकूणच या संमेलनाविषयी? खरं म्हणजे त्यांनी त्यांचं भाषण वाचून दाखवायलाच पाहिजे. मला सुद्धा त्यांनी आग्रह केला होता. त्याप्रमाणे मी रामदास फुटाणे पण कल्पना दिली होती. ते बोलले मी तुमचा मधला उचलून जातो सांगतो म्हणून.
पण भाषणाच्या प्रति असूनही त्यांनी नाही म्हणून सांगितलंय, म्हणजे किती लोकांना हे काय आणि भाषण ऐकण्यासाठी लोक शेवटपर्यंत थांबले होते की निदान त्यांचं भाषण तरी आम्हाला ऐकायला मिळेल. बघितलं असेल अमृता की आनंद यादवांचं भाषण तिथं वाचायला हवं होतं असं प्रत्येक इथं आलेल्या साहित्य रसिकांचं मत आहे आणि त्या सगळ्या रसिकांच्या मताचा आदर करू असं कौतुकराव ठाले पाटील यांनी जाहीरपणे कबूल केलेलं, त्याच्यामुळे आणखी 2 दिवसात तरी ते भाषणाच्या प्रति याच्यामध्ये संमेलनात वाटतील की नाही याकडे साहित्य रसिकांचं लक्ष लागलेलं आहे. आणि आता हे संमेलन कार्यक्रम पत्रिकेनुसार तर चालणारच आहे परंतु या मुद्द्यावर सुद्धा या संमेलनाचं लक्ष केंद्रित राहणार आहे. अमृता बरोबर आहे संजय, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मानाचं असतं आणि साहित्यिक अध्यक्षीय जे भाषण असतं ते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातूनही त्याचे काही अंश छापला जातो. कालचा दिवस तर गेला पण आजच्या दिवशी काय काय होणार आहे या संमेलनामध्ये? आज आता संमेलनाला 9:30 सुरुवात होईल. या संमेलनामध्ये प्रसिद्ध लेखक प्रेमानंद गजवी यांची एक मुलाखत होणार आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रात 2 परिसंवाद आहे, एक संत साहित्य संत तुकाराम आणि संत रामदासांच्या वाङ्मयाचा आढावा घेणारा आणि दुसरा जो परिसंवाद आहे तो महिलांच्या कर्तृत्वाला मराठी साहित्यामध्ये त्याचं योग्य मूल्यमापन केलेलं आहे का, योग्य स्थान मिळालं का, असे 2 परिसंवाद आहेत. त्यानंतर कथाकथनाचा आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आहे. एकूण या संमेलनाचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणता येणार नाही कारण हे छोटेखानी संमेलन आहे, एका मंडपात सगळे कार्यक्रम असल्यामुळे यावेळी कार्यक्रमांची रेलचेल ही खूपच कमी दिसते. अमृता, कार्यक्रमांची रेलचेल कमी दिसते, एका मंडपात कार्यक्रम होत आहेत, पण ह्या एकूण सगळ्या वादानंतर आता तिथे किती साहित्यिकांची उपस्थिती आहे? नाही, तुलनेने जर आपण विचार केला तर इतर सगळ्या संमेलनाच्या तुलनेने या संमेलनाला मिळालेला प्रतिसाद हे खूप कमी आहे. छोट्याशा गावात हे संमेलन होत आहे त्यामुळं इथं गर्दी कमी असणार हे अपेक्षित होतं, परंतु एकूणच हा सगळा वाद जो निर्माण झाला त्यामुळे या गर्दीवर आणखी परिणाम झाला. आता तर शंका आहे की परिसंवादाला आपण आता लक्ष देऊया की किती लोक उपस्थित राहतील. कालच्या कवी संमेलनाला सुद्धा फार म्हणावी अशी गर्दी दिसलेली नाही. अमृता, संजय या माहितीबद्दल धन्यवाद. संजय वरकड महाबळेश्वरनं आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी आपल्याला साहित्य संमेलनातल्या घडामोडी सांगितल्या आहेत. आता आपण घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.